रंगलेला आहे. पहिले षटक संपला 13 धावा. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आला कृष्णा सातपुते. सोलापूरचा डॉन. चांगला बॉल. दोन टायगर आमने सामने आले. या दोघांचा आव्हान आपली जमाती आपलीच माणसं. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आती. सोलापूरचे दोन टायगर आमने सामने आले. परंतु क्रिकेटच्या मैदानात कोण आपला मित्र नसतो तो तो मात्र आपला विरोधी असतो. त्यामुळे खेळपट्टीवरती राजा मारायचा असेल तर त्याजण तुम्हाला मारावं लागणार आहे. विठ्ठल चव्हाणचा पॉवरफुल पुल मिड विकेट बाहेर. विठ्ठल चव्हाण ब्रँडेड षटकार. छेरन देख लीजिए जनाब. दो शेर के जब आपस में टकराव होती है ना तो इस प्रकार के नतीजे भी आते हैं. ब्लूटूथ मोड. छोटी गेंद और खोटी गेंद. छोटी गेंद को भेजा बाहर. तब्दील किया छह में. ये नाम है विठ्ठल. बिल्कुल है कड़क खिलाड़ी है. सलीम भाई की बात की जाए. बहुत ही कड़क शॉट. फिर से एक बार जिंदा दिली टाइगर इज बैक. विठ्ठल विठ्ठल चव्हाण. छेरन ये खिलाड़ी बहुत ही खास है. विठ्ठल विठ्ठल आप जब करते जाइए जनाब और छोटी गेंद डाली आप डालते जाइए. मैं धोबी प्रचार करने के लिए तैयार हूँ. टूटा गेंदों में लगे हैं दो छक्के. एक दर्जन रन यहाँ पर अर्जित करते हुए विठ्ठल दमदार चव्हाण का बल्ला बोल रहा है. छेरन तू डाल डाल में मार मार. सोलापुर का राजा विठ्ठल चव्हाण चा आक्रमण पाहायला मिळते. सहावाचा सामना प्रेक्षकांनो. गर्दी आहे या स्पर्धेची. विठ्ठल चव्हाण जो खेळाडू आपण पाहताय तो खूप चांगला खेळाडू आहे. याचा खेळ पाहता समोर जर पाहिला अतिशय दिसायला जर पाहिलं एकदम साधा सुद्धा आहे. परंतु हा टॅलेंट खूप आहे. याच्यामध्ये गट्स खूप आहेत आणि खूप लोकांना त्यांना आपलं असं केलं आहे. खूप चांगला सामना. कहते ना सर जी की घायल शेर की सांसें उसकी कहार से ज्यादा खूंखार होती है. तो विठ्ठल चव्हाण अगर देखिए लिगामेंट का प्रॉब्लम से जूझ रहे हैं. पिछले कुछ दिनों से खेल नहीं रहे थे लेकिन अब फिर से खेल रहे. तो उनकी सांसें ना उनके दहाड़ से ज्यादा खूंखार और घातक साबित हो रहे हैं. कृष्णा सातपुते जैसे दिग्गज गेंदबाजों के सामने दो पे जड़े हैं दो छक्के. सवाल दिल में ये रहेगा क्या विठ्ठल जिसके नाम में तीन लफ्ज है दो पे आए हैं दो छक्के क्या तीसरे पे आएगा तीसरा छक्का. इसके ऊपर सस्पेंस बरकरार. लावा ताकत आम्ही नाही वाकत. इथे नक्कीच फायर शॉट पाहायला मिळतोय आपल्याला. तो म्हणजे विठ्ठल चव्हाण शितफळचा असणार हा खेळाडू आहे. आणि काय फळ भेटले टेनिस क्रिकेटला मिळालं हे सोन्याचं फळ आहे. विठ्ठल चव्हाणच्या माध्यमातून आपण पाहतो. कृष्णा सातपुते तर स्वादिष्ट सोलापूर पाहायला मिळतात. खूप अद्भुत सामना आपल्याला पाहता इथे. बोलत यार कृष्णा पुढे गेले. फायर यावेळेस पाहायला मिळालं. घालीन लोटांगण वंदी नचरण शॉट. हा फेवरेट शॉट आहे तो. कहते हैं जनाब इनकी कहानी बहुत ही गजब की है. जिस तरह से बीच में आया था पुष्पराज गढ़सूल के मैदान में कुछ उस तरह से वो स्क्रीन के सामने देख रहे हैं. स्टांस लिया आगे चले उसके बाद में स्विच हिट के लिए और खुद गिरे और कहा मैं झुकूंगा नहीं साला. डरना मना है डर नाही तर त्या लाकर कशाची. बॉल पाडूनच फेर लागला. सीमा रेषेच्या बाहेर विठ्ठल चव्हाण ब्रँड स्ट्रोक. चार धावा. ब्रँड के खिलाफ जब ब्रँड के साथ में पड़ता है तो पाला बहुत ही लज्जत होता है. और कहते हैं जनाब दोनों ताकतवर खिलाड़ी एक दूसरे को आजमा चुके हैं लेकिन विठ्ठल चव्हाण तेरे क्या कह रहे हैं. हाँ देखिए पूरे सोलापुर नहीं है पूरे महाराष्ट्र का ध्यान इस मुकाबले में क्योंकि एक तरफ द लीजेंड खिलाड़ी कृष्णा लक्ष्मण सातपुते सामने उनकी खूब सारी पिटाई कर रहे हैं. विठ्ठल दमदार चव्हाण फिर से एक बार तैयार होते हुए. पाठीमध्ये दाद एक चांगला फटका सजवलाय. कव्हर मध्ये शतक असेल. पावर प्ले या ठिकाणी संपलेला आहे. दोन षटक संपताय. धावसंख्या आता असेल 29 धावा.